मित्रांनो, ज्या आई वडिलांनी जन्म दिला आणि त्यांच्यामुळे तुम्ही जगात आलात, त्यांना इतके विसरून जाता? पुण्यामधलं एक अतिशय सधन कुटुंब. त्या कुटुंबामध्ये एकुलता एक मुलगा, मुलगा अमेरिकेमध्ये. आई वडील 29 वर्षाच्या मुलाला इथे ये इथे ये म्हणून विनवत होते. मोठ्या बंगल्यात राहणारे वडील कीर्तनकार. मुलगा आला, आई मागे लागली, अरे लग्न कर, अरे लग्न कर, इतकी स्थळं सांगून येत आहेत, आम्ही सगळ्यांना थोपवून धरलं आहे. हा थोडं थांब म्हणत होता. आणि अशा प्रकारे थोडं थांब करता करता आईला शंका आली. आई म्हणाली की अरे तू लग्न केलं आहेस का? तेव्हा तो म्हणला हो. तिला दिवस गेले त्यामुळे घाईघाईने लग्न करावं लागलं. मुलगी अमेरिका स्थित आहे पण मराठीच आहे. आणि त्यांनी आपलं तिचे फोटोशूट वगैरे सगळं दाखवलं. आईला खूप आनंद झाला की आपल्याला एक नातवंड होणार आहे. आता आईबापांना दुसरं काय हवं असतं हो आयुष्यात मुलाकडनं? तर तो म्हणाला कशाला तुम्ही इथे राहता, तुम्ही पण तिकडे चला ना अमेरिकेमध्ये. इथे काय ठेवलं आहे तुमचं? तुमचा मुलगा तिथे, तुमची सून तिथे, तुमचं नातवंड तिथे, चला तुम्ही. आणि असं करून तो मोठा बंगला विकायला लावला. सगळं विकून टिकून त्यांचा व्हिसा काढला, पासपोर्ट. विमानतळावर आले मुंबईला, सांताक्रूज विमानतळावर. मुलगा आत गेला, म्हणाला मी सामान चेक इन करतो आणि तुम्ही इथे बसा, तुम्ही कशाला रांगेत उभे राहता? 9:10 वाजले, 11 वाजले, मुलगा का आला नाही? वडिलांना चिंता वाटू लागली. त्यांनी ऑफिसरला बोलवलं, अरे 11:12 होत आले, अजून आमचा मुलगा लगेच चेक इन करायला गेला आहे, तो आत आले गेला आहे, तो परत बाहेर आला नाही आम्हाला घ्यायला. तेव्हा ऑफिसरनी बघितलं, फ्लाईटची वेळ बघितली आणि तो म्हणाला की तुमचा मुलगा उडून गेला आकाशामध्ये. म्हणजे म्हणजे फ्लाईट गेली. आई वडील सुन्न एअरपोर्टवर, खिशामध्ये पैसेच नाहीत, कारण आता डॉलर लागणार, रुपये नाहीत. आईच्या डोळ्यात पाणी. सधन श्रीमंत कुटुंबातली बाई क्षणात भिकारी झाली. आणि ती म्हणाली की हातामध्ये बांगड्या होत्या, त्या काढून ऑफिसरला दिल्या. सांगताना सुद्धा मला भरून येतं. ती म्हणाली या हातांनी फक्त दिलंय, कधी घेतलं नाही. आता मला एक थोडेसे पैसे द्या, पुण्याला जाण्यासाठी पैसे पाहिजेत. ऑफिसरनं त्या बांगड्या परत तिच्या हातात घातला आणि म्हणाला मलाही माय आहे. पुण्याला जाताना त्यांच्या खिशामध्ये 1000 रुपये ठेवले. दोघं जण गेली आणि दोघंही आश्रितासारखी वृद्धाश्रमामध्ये जगतायत. बुवांनी बोलणं टाकलंय, कीर्तन टाकलंय आणि आई नुसती खिडकीतून सुन्नपणे बघत असते. अशी वेळ जर पोटच्या पोरांनी आपल्या मायबापांवर आणली तर जगायचं कशाला, कशासाठी, कुणासाठी? मी अतिशय बेचैन आहे. राम आणि श्याम हे दोन मुलगे, आई वडिलांनी अगदी चाळीत राहणारे आई वडील, हाडाची काडं करून एक वेळ जेवून त्यांना शिकवलं. आय आय टीमधनं दोघं जणं ग्रॅज्युएट झाले. राम आधी ग्रॅज्युएट झाला, अमेरिकेला गेला. अहो 60% पैसे जास्त मिळतात म्हणून आकर्षण वाटतं लोकांना. श्याम पुन्हा आय आय टी ग्रॅज्युएट झाला आणि रामने त्याला तिकडे ओढून नेलं. दोघांनाही डॉलर भराभर, आपल्यापेक्षा 60 पट जास्त पैसे मिळू लागले ना. आईबापांना नियमित पैसे पाठवू लागले. चाळीत कशाला राहता? मस्तपैकी तुम्ही ब्लॉकमध्ये राहा. श्रीमंत वस्तीत ब्लॉक घेऊन दिला. पण आई वडिलांचं मन त्या चाळीत रुतलेलं होतं. आणि चाळीमधल्या बाबल्याशी त्यांचे जे संबंध होते मुलासारखे, ते तसेच राहिले. बाबल्या दर 2 दिवसांनी यायचा आणि म्हणायचा काकू काही आणून हवं आहे का? आणि बाबल्या अशी सगळी इकडची तिकडची बारीक निरीक कामं काकूची करत होता. मित्रांनो, शेवटी बाबल्याच कामाला येत होता. इकडे हिरवळीवर चालता चालता एक दिवशी फटकन बाबांचा जीव गेला. तसं बघितलं तर म्हातारपणी सुखाचं मरण आलं, पण मरण आलं ना. आई एकटी पडली. बाबल्याला बोलावलं, बाबल्या आला, चाळकरी धावले, बंद ब्लॉकमधली माणसं हळूहळू येऊ लागली. मुलांना पाचारण केलं बाबल्यांनी आणि सांगितलं की बाबा गेले, राम आला नाही, श्याम आला. बाबल्यांनी विचारलं हे काय राम नाही आला? तो म्हणला नाही, तो आईच्या वेळे येणार आहे.
आईला धक्का बसला, सुन्न झाली आणि ती म्हणाली, माझ्या वेळीही कुणी येऊ नका रे, असं आळीपाळीने आईबापांसाठी येण्याची काही गरज नाही, तुझ्या बाबांना अग्नी राम दी, असं मला वाटलं होतं पण तसं झालं नाही, तुझ्या बाबांना अग्नी बाबल्या देईल आणि माझ्या वेळीही कुणी यायचं नाही, बाबल्या कोणालाही बोलवू नकोस, मी संपले की मलाही अग्नी द्यायला तूच ये, सख्या आईबापांवर अशी वेळ येऊ देऊ नका, 24 तास दिवसातले तुमच्याजवळ असतात म्हणजे 1440 मिनिटं, तुम्ही खूप बिझी आहात मला माहिती आहे, पण त्यातली 20 मिनिटं आईबापांना द्या, एवढीच विनंती आहे, नमस्कार.